सर्व शिक्षा अभियान ही यंत्रणा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चालू आहे. मांगली या गावात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कार्यान्वित आहे. त्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवा वर्ग आहेत. वरील शाळेत विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शिक्षक शिक्षण मिळते. त्याच शाळेमध्ये विक्की नावाचा विद्यार्थी पाचव्या वर्गात दूरदृष्टी विद्यार्थी शिकत आहे. त्याला सर्व शिक्षा अभियानाकडून मोबाईल शिक्षक नसल्यामुळे तो 5 वर्षापासून शिक्षणापासून वंचित आहे. शाळेमध्ये दिवसभर बसतो काय? हो, कोणत्या दिवशी बसतो तर कोणत्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत येतो, नंतर मग असा गावामध्ये फिरतो. पण आता ते मास्तरच नाही शिकवत तर काय करू? आम्हाला वाटते का आमचा मुलगा शिकला पाहिजे, समोर गेला पाहिजे किंवा कोणत्याही कामाला लागला पाहिजे अशी इच्छा आहे. पण आता त्या डोळ्याला दिसतच नाही. तर आता एवढे मोठे त्याला पुस्तक मिळाले, त्याचा अजून एक उपयोग नाही झाला का? नाही, उघडूनच नाही पाहत ना, समजतच नाही. त्याला नाही समजत पण आम्हाला नाही समजत ते पुस्तक. सर्व शिक्षा अभियान कडून विक्कीला एका शिक्षकाची आठवड्यातून 1 तास शिकवण्यासाठी निवड झालेली आहे. ते शिक्षक गावात जातात, चाय पाणी पितात आणि आपल्या व्हिजिट बुकवरती सही करून निघून जातात. विक्की हा मुलगा माझ्या गावचा आहे. त्याच शाळेमध्ये माझा पण मुलगा इयत्ता 14 वाजता जातो. माझ्या मुलाला लिहिता वाचता येते म्हणून विक्कीलासुद्धा लिहिता वाचता आलं पाहिजे. माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांना अशी विनंती करतो की पंचायत समितीचे जे व्हिडिओ आहेत त्यांचा नंबर आहे 99 60 03 96 10 यांना कॉल करून विक्कीला त्वरित शिक्षक देण्यास सांगावे. मी कृपाकर, चंद्रपूर, महाराष्ट्र, इंडिया, अनेडसाठी.